काँग्रेस हा पक्ष फार जुना आहे. या पक्षाच्या स्थापना दिनाला तब्बल 138 वर्ष पूर्ण झाली आहे. या पार्श्वभूमीवर बदलापूर शहरामध्ये ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष संजय जाधव व युवा नेते अभिषेक जाधव यांच्या पुढाकाराने हा काँग्रेस स्थापना दिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. 28 डिसेंबर रोजी काँग्रेस पक्षाला 138 वर्ष पूर्ण झाली. याच पार्श्वभूमीवर नागपूर शहरामध्ये काँग्रेस पक्षाची हे तयार हम अशी महारॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीमध्ये विविध शहरातून पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली होती. तसेच बदलापूर शहरामध्ये ब्लॉक काँग्रेस कमिटीतर्फे फटाके फोडून पेढे वाटून आकर्षक रांगोळ्या व फुग्यांची सजावट करून हा दिवस साजरा करण्यात आला. या दिवसाचं औचित्य साधत काँग्रेस पक्षामध्ये अनेक तरुणांनी पक्ष प्रवेशही केला. त्याचबरोबर महिलांनीही यावेळी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमात बदलापूर ब्लॉक काँग्रेस पार्टीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी युवा नेते अभिषेक जाधव यांनी भाजपा सरकारवर सडकून टीका केली आहे. काय म्हणाले आहेत अभिषेक जाधव पाहूया. काँग्रेस पक्षाचा आज 138वा स्थापना दिन आहे आणि आपण बघतोय तो जल्लोषात साजरा होताना पाहायला मिळतोय. आणि यातच बदलापूर शहरामध्ये युवा नेतृत्व अभिषेक जाधव यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा हा जल्लोष जो आहे तो साजरा करण्यात आलेला आहे. यातच अनेक युवकांनी आजच्या दिवशीसुद्धा महिलांनी सुद्धा काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. या ठिकाणी आपण पाहिलं अनेक नागरिकांना त्यांनी पेढ्यांचं वाटप केलं, मिठाईचं वाटप केलेलं आहे. आपण अधिक माहिती घेऊयात. युवा नेतृत्व आपल्यासोबत असेल, काय सांगाल, कशा पद्धतीने आजचा दिवस साजरा करतात? आज सर्वप्रथम मी माझ्या काँग्रेस परिवारतर्फे सर्वांना काँग्रेस स्थापना दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि त्यानंतर मी सर्वप्रथम हेच सांगेल की आज नागपूरला सुद्धा आमचे काही कार्यकर्ते आणि आमचे माननीय अध्यक्ष संजय जाधव साहेब यांच्या आदेशाने आम्ही हे कार्यक्रम घेत आहोत. आणि हे कार्यक्रम आम्हाला कशासाठी आणि कोणासाठी आणि का, म्हणजे आजच्या दिवशीच का, कारण की हे आम्हाला जनतेपर्यंत पोचवायचं आहे की 138 वर्ष आधी हे काँग्रेस स्थापना झालेलं होतं आणि तेही ब्रिटिशकालीन, ब्रिटिशांपासून या भारताला आजाद करून ते काँग्रेस त्यावेळेस स्थापना केलेलं गेलेलं होतं. आणि आम्हाला हे सुद्धा एक सर्वांना मेसेज पोचवायचा आहे याच मार्फत की काँग्रेसशिवाय या देशाला पर्याय नाही. जे आज 56 इंचाची छाती घेऊन फिरत आहेत ते फक्त या देशासाठी नाही आहेत, ते किंवा या महाराष्ट्र राज्यासाठी सुद्धा नाही आहेत, ते फक्त आणि फक्त गुजरातसाठी आहेत. त्यांनी असं त्यांचं नावापुढे त्यांनी घोषित केलं की पंतप्रधान गुजरातचे तर हे चालेल, पण हे भारतसाठी, हे भारताचे हे पंतप्रधान कधीच होऊ शकत नाही. कारण की आज आपण बघाल की प्रत्येक प्रकल्प असू द्या किंवा कोणतेही उद्योगधंदे असू द्या, हे सगळे गुजरातला त्यांनी नेऊन ठेवलेले आहेत. जसं आता डायमंड मार्केट असेल, परत आता एक लेटेस्टमध्ये त्यांचं फार्मसी, पूर्ण फार्मास्युटिकल इंडस्ट्री त्यांनी तिथे नेऊन ठेवलेली आहे. त्यानंतर आजच तुम्ही नवीन बातमी येते की आपलं इलेक्ट्रॉनिक आणि हे जे चिप्स वगैरे बनतात हे सुद्धा त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग तिथे, म्हणजे ह्यांचं यांनी काय केलेलं आहे भारतीय जनता पार्टीने, की आम्ही जेपर्यंत सत्तेमध्ये आहोत तेपर्यंत आम्हाला गुजरातचं फक्त भविष्य सुधारायचं आहे, गुजरातला महाराष्ट्रमधनं सगळे धंदे पळून न्यायचे आणि गुजरातला आम्हाला फक्त एक येणाऱ्या काळात गुजरातची पिढी जी आहे त्यांना आम्हाला उज्ज्वल करायचं आहे. पण महाराष्ट्राकडे कुणाचं लक्ष नाही आहे, ना इकडच्या निर्लज्ज सरकाराचं सुद्धा याकडे लक्ष नाही आहे. हे सुद्धा एवढे हे झालेले आहेत की यांना प्रकल्प त्यांच्या डोळेसमोरून चाललेले आहेत तरी हे काही बोलत नाही. यांचं फक्त दिल्ली ते मुंबई, मुंबई ते दिल्ली यांचे फक्त हेच चालू आहेत. आणि सगळ्या गोष्टींवर दुर्लक्ष, बेरोजगारी झाली, महागाई झाली. आज मी तेच विचारतो, मी पंतप्रधानांना माझा एक तेच प्रश्न आहे की आज जे महिला जे आज संसदमध्ये बसलेले आहेत त्या सिलेंडरचं 10 रुपयेसुद्धा वाढले त्यावेळेस ते गोंधळ भरत होते. पेट्रोल इंजिन दरवाढ असेल त्यावेळेससुद्धा ते मोठे मोठे आंदोलन करत होते. आज तर कुठे गेले ते सगळे? आज तर 500-1000 रुपयांनी वाढ झालेली आहे या सगळ्यामध्ये, पण आज ते या विषयांवर काय बोलत का नाही. म्हणून मला जनतेला एकच आव्हान करायचं आहे या दिवशी की तुम्हाला आता लवकरच निवडणुका लागतील तर कुणाचं बळी पडू नका. तुम्हाला आमिष दाखवले जातील की तुम्हाला मोदी है तो गॅरंटी है और तुमको सिलेंडर मुफ्त मिलेगा, याचा बळी पडू नका. कारण की हे काहीच नाही आहे, हे तुम्हाला एक वर्ष देतील,
पण तुम्हाला नंतरचे 5 वर्ष तुमचे किती जाणार आहेत, किती तुमच्या खिशेतनं तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत हे फक्त तुम्ही एक जाणून घ्या आणि सतर्क राहा. आणि फक्त मला एकच सांगायचं आहे तुम्हाला की काँग्रेसशिवाय या देशाला पर्याय नाही. धन्यवाद. अर्थात आपण बघतोय या ठिकाणी भाजपा ज्या वेळेपासून सत्तेत आल्यानंतर महागाई किती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे किंवा इतर जे काही घटना घडल्या त्याला कुठेतरी काँग्रेस पक्षाकडून युवा पदाधिकाऱ्यांकडून विरोध केला जातो आहे आणि आगामी येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये सर्वसामान्य जनतेने काय करणं गरजेचं आहे हे या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला सुचवू इच्छित आहेत. आपल्यासोबत महिलासुद्धा पदाधिकारी असतील. काय सांगाल, आजचा कसा दिवस साजरा करताय? आज मी सांगू इच्छित आहे शकुंतला उपाध्यक्ष, क्योंकि हे काँग्रेस आमचा परिवार आहे, ह्या परिवारामध्ये आज 138 दिवस साजरा केल्या जातात. जे आमचे उपस्थित नाही आहेत आमचे सर आमच्याबरोबर ते नायाला आहेत, नागपूरला गेलेले आहेत, त्यांच्या आदेशाखाली आम्ही सगळा प्रोग्राम केला आहे. असं सांगू इच्छित आहे की मी सगळ्यांना का काँग्रेसमध्ये बघा जे फूट पाडली आहे ती फूट आपण एक मत सगळ्यांनी करावे आणि काँग्रेस निवडून द्यावे. जे करून को ह्या लोकांच्या बळी पडू नाही हे माझं सांगणार. आज युवकांची सुरक्षित नाही, महिला सुरक्षित नाही आहेत, युवकांना नोकऱ्या नाहीत हे लक्ष देऊन जे जनतेने ऐकलं तर त्यांचं भलं होईल, नाही तर मग यांच्या हातात मधी कटोरा दिल्याशिवाय राहणार नाही. हे माझं सांगू इच्छित आहे की पक्षाला पक्षापासून मी हे हुशार म्हणजे सांगू शकते ह्या जनतेला, तुम्ही बळू पडू नका कुठल्याही कारणाला. त्यांनी पूर्ण भूल घातली आहे तुम्हाला, तुम्ही रशाला बळी पडता, त्यांच्या पैशांना बळी पडता, पण काँग्रेस हा पक्ष आहे की सगळ्यांना ह्या पक्षाने वरती आणलेला आहे हे विसरू नाही. जे गांधीजींनी स्थापना केली ह्या जी त्यांनी 28 वर्ष झाले जाते ह्या वर्षाले, तर हे वर्ष जे आम्ही साजरा करतो आम्हाला खूप आनंद आहे का ह्या पक्षाला अजून एक करोडो लोक जॉईंट आहेत आणि आम्ही एक पक्ष त्यांच्या याच्या पाळला आहे की हात जे हात जोडव जो पक्ष केला राहुल गांधीजींनी तोच पक्ष आम्ही आता काय करतो आहे का 138 रुपये करून जे सगळ्यांनी जे हात जोडव केले ते भारतातून 6,70,000 लोकांनी हे प्रदान केलं आहे की डोनेट केले आहे हे रक्कम, हे मी सांगू इच्छित आहे. आणि मागं जाऊन अजूनही काँग्रेस पक्षाने करावे आणि ही माझी समर्थ आहे ह्या गोष्टीला. मी अर्थात आपण बघतो 138वा स्थापना दिन जो आहे तो आज सर्वत्र आपल्याला साजरा करताना होत असताना पाहायला मिळतो. यातच नागपूरमध्ये आपण बघितलं भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. हे तयार हम या खरंतर ब्रीदवाक्याखाली याचं आयोजन करण्यात आलं होतं. अनेक पदाधिकारी अनेक नेते काँग्रेस पक्षामधील यामध्ये सहभागी झाले होते. यातच बदलापुरात पण आपण बघतोय अनेक पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हा जल्लोष जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांना पेड्यांचं वाटप करत रांगोळी काढत आणि सजावट करत त्या ठिकाणी साजरा करण्यात आला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर.